कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी हनुमंत जेतू पाटील यांच्या विरोधात पोलिसांना कोणताही पुरावा सापडत नव्हता, पण बदललेल्या कपड्यांमुळे त्यांचा गेम फसला आणि त्याने घराच्या हिस्स्यासाठी आपणच हे तिहेरी हत्याकांड केल्याची कबुली दिली असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील मदन पाटील, त्यांची 7 महिन्यांची गरोदर असलेली पत्नी अनिशा उर्फ माधुरी, 11 वर्षांचा मुलगा विनायक यांची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. तिघांचेही मृतदेह फेकण्यात आले होते. या प्रकरणात हत्येमागच्या सर्व शक्यता तपासण्यात आल्या. तपास करत असताना मदन पाटील आणि त्यांचा सख्खा भाऊ हनुमंत यांच्यात घराच्या हिश्श्यावरून वाद होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी हनुमंतला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची 36 तास चौकशी केली तरी तो गुन्ह्याची कबुली देत नव्हता. ही हत्या झाली तेव्हा आपण पोशीर येथे मामाकडे राहायला गेलो होतो, तेथून कुठे गेलो नाही असे पोलिसांना त्यांनी सांगितले. त्याचे मामा देखील हनुमंत आमच्याचकडे होता असे सांगत होते, त्यामुळे पोलीस त्याला सोडून देण्याच्या मानसिकतेत होते. दरम्यान हनुमंतने रात्री सफेद शर्ट घातला होता आणि सकाळी घरी आला तेव्हा त्याच्या अंगात वेगळा टी शर्ट होता अशी माहिती मिळाली. रात्री घातलेला पांढरा शर्ट कुठे आहे असे प्रश्न विचारताच तो निरुत्तर झाला. त्याचवेळी पोशीर येथे शाळेच्या आवारातील CCTV फुटेजमध्ये त्याच्या हालचाली त्याला दाखवण्यात आल्या. मग तो हादरला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.